वेलकम ऑल ऑफ यू. अवर टुडे टुडेज टॉपिक इज जिंक कंटेनिंग मेटल एंजाइम सच एज कार्बोक्सीपेप्टिडेज. जिंक मेटलो एंजाइम कार्बोक्सी पेप्टिडेज. We have already seen the structure, function, occurrence and reaction of carbonic anhydrase in previous lecture. Like that we are going to discuss occurrence, structure, function and reactions of carboxypeptidase. Then first point is molecular weight of carboxypeptidase. It has 34,000 Dalton molecular weight and it contains one zinc as a central metal atom. Then firstly let us discuss about the occurrence of carboxypeptidase. It has found in pancreas of mammals. Manjas kay? So simply animals cha pancreas madhe carboxypeptidase found hote. Then next point is function of carboxypeptidase. It is the most important point. Function a carboxypeptidase hydrolyzes a peptide bond at the C terminal end of protein. Function kya sangte? The function involves the carboxypeptidase hydrolyzes a peptide bond at the C terminal end of a protein. As we have seen in the MSc first year, what is meant by protein, how protein works, the number of, we have already know about the number of or types of a protein. Then the function said that this carboxypeptidase hydrolyzes. Hydrolyzes means simply cleave. Manjas cleaves. Manjas kay carboxypeptidase hydrolyze karte, manje cleave karte a peptide bond at the C terminal end of a protein. Protein chain cha the C terminal end la jo peptide bond ahe, to peptide bond break karnyacha kaam kon karte? Tar carboxypeptidase mag yacha madhe aplyala firstly he maiti pahije. What is mean by protein? And how, what is mean by peptide bond? Then protein. The protein ka hai? Aplyala maiti protein is a chain of an amino acid. Chain of amino acid is called protein. Theek hai, manje simply if suppose this is the amino acid. Suppose this is the one molecule of an amino acid. It can combine with another molecule of amino acid then what happens here one of the water molecule loses and then the formation of this chain of amino acid CRH and NH2. आपल्याला माहिती आहे की प्रोटीन म्हणजे काय तर अमिनो ऍसिडची एक लॉन्ग चेन आहे. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल घेतलंय मी हा एक अमिनो ऍसिड मॉलिक्यूल आहे आणि हा अनादर अमिनो ऍसिड मॉलिक्यूल आहे. बोथ अमिनो ऍसिडचं कॉम्बिनेशन होते, कॉम्बिनेशन किंवा त्याची सिम्पली रिएक्शन होते. मग त्याच्यामधून एक वॉटर मॉलिक्यूल लॉस होते अँड आफ्टर लॉसिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड बिटवीन कार्बन अँड नायट्रोजन. म्हणजे या कार्बन आणि नायट्रोजन मध्ये एक बॉन्ड फॉर्म होते आणि त्याच्यापासूनच एक सिम्पली एक चेन फॉर्म झाली आहे. या चेनलाच काय म्हणतो आपण प्रोटीन. आता प्रोटीन काय हे तर समजलं. याच्यानंतर पेप्टाइड बॉन्ड. आता पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय तर जिथं वॉटर मॉलिक्यूल लॉस झालंय आणि कार्बन आणि नायट्रोजन मध्ये बॉन्ड फॉर्म झालाय त्या बॉन्डला आपण काय म्हणतो पेप्टाइड बॉन्ड. दिस बॉन्ड इज कॉल्ड एज पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे. मग याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट व्हॉट इज मीन बाय सी टर्मिनल. सी टर्मिनल म्हणजेच काय तर ज्या साईडला कार्बोक्सिल ग्रुप अटॅच आहे म्हणजे इथं सीओ ओ एच आहे या साईडला आपण म्हणणार सी टर्मिनल
आणि ज्या बाजूला अमाइनो ग्रुप प्रेझेंट आहे म्हणजे एनएच टू त्याला आपण म्हणतो एन टर्मिनल. मग कार्बोक्सी पेप्टिडेजचं फंक्शन काय सांगते, कार्बोक्सी पेप्टिडेज काय करतो, हायड्रोलाइज अ पेप्टाइड बॉन्ड म्हणजे हा पेप्टाइड बॉन्डचं हायड्रोलाइज करतोय ऍट द सी टर्मिनल एंड ऑफ ए प्रोटीन. म्हणजे ज्या साईडला, या साईडला ह्या प्रोटीन मध्ये ही साईड आहे सी टर्मिनल आणि ही साईड आहे एन टर्मिनल. मग सी टर्मिनलचा जो हा पेप्टाइड बॉन्ड आहे तो पेप्टाइड बॉन्ड ब्रेक करण्याचं काम करते कोण करते, तर कार्बोक्सी पेप्टिडेज. आता तुम्ही म्हणाल इथं दोनच टर्मिनल आहेत, एन टर्मिनल आहे सी टर्मिनल आहे, फक्त इथं याच्या फक्त दोनच टर्मिनल आहेत असं दिसतंय. याच्यामध्ये काय होतं, अमिनो ऍसिडची चेन म्हणतोय सिम्पली, म्हणजे इथं पण आणखी काहीतरी चेन असणार आहे, इथं पण आणखी एक अमिनो ग्रुप अटॅच असणार आहे, देन इकडं आणखी एक अमिनो ग्रुप अटॅच असणार आहे, म्हणजे इकडं नंबर ऑफ अमायनो ग्रुप अटॅच असणार आहेत. पण या अमायनो ग्रुपच्या एंडला इथं अमायनो ग्रुपच असेल, इथं एनएच टू ग्रुपच अटॅच असेल, म्हणून ह्या साईडला आपण म्हणतो एन टर्मिनल आणि या साईडला आपण इथं कार्बोक्सिल ग्रुप आहे सीओ एच आहे म्हणून याला आपण म्हणतोय सी टर्मिनल. ठीक आहे, देन नेक्स्ट कार्बोक्सी पेप्टिडेज. आता फंक्शन बघितलं, फंक्शन मध्ये ऍक्च्युली वर्क कसं करतं कार्बोक्सी पेप्टिडेज मध्ये, कार्बोक्सी पेप्टिडेज ऍक्च्युली वर्क कसं करतं इन मॅमल्स पॅनक्रियास, त्याची रिएक्शन काय आहे ते बघूया. देन फर्स्ट एक्झाम्पल घेऊया, सपोज आपण एक अमिनो ऍसिडची चेन घेऊया किंवा सिंपली एक प्रोटीन. सपोज दिस इज द प्रोटीन चेन. आता ह्या प्रोटीन चेन वरती कार्बोक्सी पेप्टिडेज, कार्बोक्सी पेप्टिडेज रिएक्ट होतोय. जसं फंक्शन मध्ये बघितलं पेप्टाइड बॉन्ड क्लीव करायचा आहे ऍट द सी टर्मिनल. मग याच्यामध्ये ह्या प्रोटीनच्या चेन मध्ये सी टर्मिनल कोणता आहे, तर इकडे कार्बोक्सिल ग्रुप अटॅच आहे म्हणून आपण याला काय म्हणणार, दिस इज द सी टर्मिनल एंड अँड हिअर अमायनो ग्रुप इज प्रेझेंट प्रेझेंट दॅट्स वाय वी हॅव कॉल्ड that side and terminal. Okay, म्हणजे सी टर्मिनलला इथं एक पेप्टाइड बॉन्ड आहे, इथं एन एच इथं, ठीक आहे, कार्बन आणि नायट्रोजन मध्ये एक पेप्टाइड बॉन्ड प्रेझेंट आहे, इथं पण कार्बन आणि नायट्रोजन मध्ये एक पेप्टाइड बॉन्ड प्रेझेंट आहे, पण हा पेप्टाइड बॉन्ड एन टर्मिनलला आहे आणि हा सी टर्मिनल साईडला आहे, म्हणून हा पेप्टाइड बॉन्ड क्लिव करण्याचं काम कोण करत आहे, तर कार्बोक्सी पेप्टिडेज. This peptide bond can be cleaved by carboxypeptidase. Then what will be the final product? CRH NH2. Itla carboxyl group ahe asa asel NH again CH R ani itha kay hoil COOH form hoil COOH form hoil and then plus NH2. आता याच्यामध्ये एक वॉटर मॉलिक्युल सुद्धा ऍड करायचंय, एका वॉटर मॉलिक्युलचे ऍडिशन झाल्यानंतर बॉन्ड क्लिव होईल. ठीक आहे, म्हणजे फायनल प्रोडक्ट असेल CH COOH आणि R. इथं काय रिएक्शन होतीय, तर एक प्रोटीन चेन कॅन कंबाईन विथ वॉटर मॉलिक्युल इन प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सी पेप्टिडेज, फायनली इट क्लिव्स द पेप्टाइड बॉन्ड ऍट द सी टर्मिनल आणि फायनल आपल्याला दोन प्रोडक्ट फॉर्म होत आहेत. याच्यामध्ये हा जो वॉटर मॉलिक्युल आहे त्याच्यातला हायड्रोक्सिल ग्रुप CO म्हणजे कार्बोक्सिल ग्रुपला अटॅच होतोय CO मध्ये, प्लस OH होतोय आणि काय होईल फायनल COOH, दिस इज द COOH आणि याच्यातला एक हायड्रोजन ग्रुप गो टू दी NH ग्रुप. ठीक आहे, हायड्रोजन ग्रुप या NH सोबत कंबाईन होतोय आणि इथे NH2 फॉर्म होते. ही रिएक्शन समजली. एक्झाम्पल आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पलमध्ये आणखी एक अमिनो ऍसिड चेन आहे किंवा सिम्पली प्रोटीन मॉलिक्युल आहे, त्याची कशी रिएक्शन होते बघूया. सपोज R double dash CH CO NH then CH R dash CO NH CH R CO2 minus. It is a protein chain. आता ह्या प्रोटीन चेन मध्ये एक एन टर्मिनल आहे, एक सी टर्मिनल आहे. आपण ह्याला थोडं तुम्हाला समजेल असं ड्रॉ करूया. सी सपोज R double dash C ला एक H आहे
इकडे एक बॉन्ड आहे, बॉन्ड आहे म्हणजे इकडे इकडे आणखी एक अमेनो ऍसिड ग्रुप असेल, देन सी ओ एन एच, देन सी एच आर डॅश सीओ, सॉरी सीओ असं असेल, देन एन एच, देन सी एच आर आणि सीओ टू मायनस. ठीक आहे, आता याच्यामध्ये जसं मगाशा एक्झाम्पल बघितलं मध्ये बघितलं आपण, याच्यामध्ये एक वॉटर, या प्रोटीन चेन मध्ये वॉटर मॉलिक्युलची ऍडिशन झाली आहे आणि मग पेप्टाइड बॉन्ड क्लिअर झालाय, तसं सेम याच्यामध्ये सुद्धा एका वॉटर मॉलिक्युलची ऍडिशन होणार आहे इन इन प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सी पेप्टिडेज. रिएक्शन होतीये इन प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सी पेप्टिडेज. आता या प्रोटीन चेन मधला तुम्हाला सी टर्मिनल कोणता आहे आणि एन टर्मिनल कोणता आहे ते सांगायचे. मग आपल्याला माहिती आहे की ज्या साईडला कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट असेल त्याला म्हणायचं आपण सी टर्मिनल एंड. आता हा प्रोटीन चेनचा सी टर्मिनल एंड आहे आणि या सी टर्मिनलचा जो पेप्टाइड बॉन्ड असेल तो पेप्टाइड बॉन्ड ब्रेक होतोय इन प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिल पेप्टिडेज. म्हणजेच कोणता असेल, तर हा पेप्टाइड बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे, इथे किती किती नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्ड आहे, तर इथं एक आहे, देन इथे एक पेप्टाइड बॉन्ड असेल, याच्यामधला सी टर्मिनलचा पेप्टाइड बॉन्ड ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर वॉटर मॉलिक्युलची ऍडिशन होती. आता वॉटर मॉलिक्युलची ऍडिशन कशी होते, तर सपोज हा एक ऑक्सिजन आहे आणि दोन हायड्रोजन प्रेझेंट आहे. ठीक आहे, वॉटर मॉलिक्युल मध्ये एक ऑक्सिजन आणि दोन हायड्रोजन असतील, याच्यामधला हा जो ऑक्सिजन आहे हा ह्या सी ओ बरोबर कंबाईन होतो, म्हणजे काय होईल, सी एच आर डबल डॅश सी ओ एन एच सी एच आर डॅश देन सी ओ ओ एच, म्हणजे इथं कार्बोक्सिल ग्रुप तयार होतोय, हा बॉन्ड ब्रेक झालाय. प्लस याच्यामध्ये ह्या स्टेजला हे जे राहिलेले दोन हायड्रोजन मॉलिक्युल आहेत हे या नायट्रोजन सोबत कंबाईन होत आहेत, एन एच थ्री प्लस आणि प्लस हा उरलेला ग्रुप आहे असा सेपरेट होतो. प्लस काय होईल, म्हणजे सी एच आर सी ओ टू मायनस, म्हणजे सी एच आर आहे सी एच आर सी ओ टू आणि ऑलरेडी मायनस चार्ज आहे मायनस चार्ज. ठीक आहे, रिॲक्शन समजली. रिॲक्शन मध्ये सिम्पली प्रोटीन चेन आहे, प्रोटीन चेनचं तुम्हाला कोणता सी टर्मिनल आहे कोणता एन टर्मिनल आहे ते ओळखायचं आहे. याच्यामध्ये सी टर्मिनलचा पेप्टाइड बॉन्ड ब्रेक झाला, ब्रेक झाल्यानंतर याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युलची ऍडिशन झाली, मग वॉटर मॉलिक्युल मधला जो ऑक्सिजन मॉलिक्युल आहे तो सीओ सोबत कंबाईन होऊन सीओ एच फॉर्म झाला, राहिलेले दोन हायड्रोजन मॉलिक्युल हे नायट्रोजन सोबत कंबाईन झाले आणि एन एच थ्री झाला, एक अमोनिया मॉलिक्युल फॉर्म झाला, ज्यावरती प्लस चार्ज देणं नेसेसरी आहे आणि प्लस राहिलेला एक अमिनो ऍसिडचा ग्रुप सेपरेट झाला. ठीक आहे, ही झाली रिॲक्शन. आपण दोन रिॲक्शन बघितल्या, फर्स्ट तर सिम्पलच होती, तुम्ही ही एक्झाममध्ये नाही लिहिली तरी चालेल, पण हे एक्झाम्पल मोस्ट इम्पॉर्टंट आहे जे की तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लिहायचं आहे. देन आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सी पेप्टिडेज. देन स्ट्रक्चर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये झिंक टू प्लस सेंट्रल मेटल ऍटम झिंक आहे, त्या झिंकला एक वॉटर मॉलिक्युल अटॅच आहे, देन नेक्स्ट आहे This is the structure of carboxypeptidase. ठीक आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिपेप्टिडेज. स्ट्रक्चर मध्ये काय काय दिसतं तुम्हाला, एक सेंट्रल मेटल आयटम झिंक आहे, झिंकला एक वॉटर मॉलिक्युल अटॅच आहे, इकडे कोणता ग्रुप प्रेझेंट आहे बरं, दिस इज कॉल्ड हिस्टिडीन. यालाच काय म्हणतो आपण, हिस्टिडीन माहिती आहे तुम्हाला, हा पण कोणता आहे ग्रुप, इट इज ऑफ एन हिस्टिडीन. दोन हिस्टिडीन मॉलिक्युल अटॅच आहे, देन नेक्स्ट आता ह्याला झिंकला दोन ऑक्सिजन मॉलिक्युल अटॅच आहेत. या टोटली स्ट्रक्चर ह्या टोटली ग्रुपला काय म्हणतात, तर ग्लुटामेट रेसिड्यू म्हणायचं, ग्लुटामेट रेसिड्यू. ठीक आहे, ही जी
हे जे मी ड्रॉ केले, हे एक सर्कल ड्रॉ केले हाफ सर्कल मध्ये, त्यालाच काय म्हणणार तुम्ही? सिम्पली प्रोटीन चैन. म्हणजे कार्बोक्सी पेप्टिडेज हा मॉलिक्यूल एका प्रोटीन चैनला बाउंड आहे. आता हे जे ड्रॉ केलंय, हे सर्कल ड्रॉ केलंय, याच्यावरून याचा एक नेम दिलं जातं, ह्याला एक नेम दिलं जातं. ते नेम म्हणजे कोणतं? तर ह्याला म्हणतात रफली एक शेपड. म्हणजे सिम्पली काय सांगायचं तुम्हाला, कार्बोक्सी पेप्टिडेजचं स्ट्रक्चर हे एक शेपड आहे, रफली एक शेपड. म्हणजे कम्प्लीट एक शेप आहे का? नाहीये, जस्ट सिम्पली रफली एक शेपड आहे. देन याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट तुम्ही काय एक्सप्लेन करणार? द सेंट्रल मेटल ऍटम इज झिंक, विच इज हॅव्हिंग 2+ ऑक्सिडेशन स्टेट. देन झिंक इज कोऑर्डिनेटेड बाय 2 नायट्रोजन फ्रॉम हिस्टिडीन अँड 2 फ्रॉम ग्लुटामेट रेसिड्यू. म्हणजे 2 नायट्रोजन फ्रॉम हिस्टिडीन, 2 ऑक्सिजन फ्रॉम ग्लुटामेट रेसिड्यू अँड 5th साइड इज ऑक्युपाइड बाय वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला जेव्हा स्ट्रक्चर विचारलं जाईल कार्बोक्सी पेप्टिडेजचं, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला हे एक्सप्लेन करायचंय की कुठले कुठले साइड्स कोणत्या कोणत्या मॉलिक्यूलनी ऑक्युपाय केल्यात. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? कार्बोक्सी पेप्टिडेज बद्दल एवढंच आहे तुम्हाला स्टडीला. कार्बोक्सी पेप्टिडेज मध्ये काय काय बघितलं आपण? तर मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बोक्सी पेप्टिडेज, देन ऑक्युरेन्स फाउंड इन पॅनक्रियाज ऑफ मॅमल्स, आणि फंक्शन फंक्शन लक्षात ठेवायचंच आहे, मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन इज. देन कार्बोक्सी पेप्टिडेज हायड्रोलाइज अ पेप्टाइड बॉन्ड ऍट द सी टर्मिनल एंड ऑफ प्रोटीन. हायड्रोलाइज म्हणजे क्लीव करतोय पेप्टाइड बॉन्ड ऍट द सी टर्मिनल एंड ऑफ ए प्रोटीन. मग प्रोटीन मॉलिक्युल काय म्हणजे बघितलं. देन याच्यामध्ये सी टर्मिनल कोणता, एन टर्मिनल कोणता, आणि व्हॉट इज मीन बाय पेप्टाइड बॉन्ड ते पण बघितलं. देन एक्झाम्पल एक्झाम्पल मध्ये एक प्रोटीन चेन घेतली, प्रोटीन चेनचा जो पेप्टाइड बॉन्ड आहे तो ब्रेक केला, ब्रेक झाल्यानंतर याच्यामध्ये एका वॉटर मॉलिक्युलची ऍडिशन केली आहे, आणि फायनली दोन प्रोडक्ट फॉर्म झालेले शो झाले. देन नेक्स्ट बघितलं, एक सेकंड एक्झाम्पल बघितलं, याच्यामध्ये सुद्धा एक अमिनो ऍसिडची चेन आहे, त्याच्यासोबत वॉटर मॉलिक्युल कंबाईन झाल्यानंतर 1, 2, 3 रेसिड्यू फॉर्म झाले किंवा 3 प्रोडक्ट फॉर्म झाले. देन स्ट्रक्चर स्ट्रक्चर मध्ये काय सांगितलं, स्ट्रक्चर हे रफली एक शेपड आहे. देन झिंकच्या 2 साइड ऑक्युपाय केल्यात हिस्टिडिननी, देन अनादर 2 साइड आर ऑक्युपाइड बाय ग्लुटामेट ऍसिड अँड 5th साइड इज ऑक्युपाइड बाय वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, कार्बोक्सी पेप्टिडेज मध्ये बद्दल तुम्हाला एवढंच स्टडी करायचंय. याच्या नोट्स तुम्ही काढा, याच्या नोट्स काही मी देत नाही तुम्हाला. व्हिडिओची लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करते. थँक्यू.